सुनील प्रभू साहेब हे अत्यंत एक कार्यक्षम असे आमदार आहेत. केवळ लाद्या बसवणं किंवा गटारं बांधणं याच्या पलीकडे जाऊन तिथे चांगल्या शाळा, चांगली वाचनालय, चांगलं हॉस्पिटल्स आणण्याची अभिनव कामं सुनील प्रभूंच्या कालावधीत त्या ठिकाणी झालेली आहेत. आणि एक अत्यंत शिवसेनेचा निष्ठावंत असा हा कार्यकर्ता आहे. शिवसेनेच्या एवढ्या पडझडीच्या काळात एवढे आमदार गेले, पण अशा वेळेला उद्धव साहेबांच्या पाठीशी तटस्थपणे पहाडासारखे उभे राहिलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आणि गोरेगावकर त्या ठिकाणी दिंडोशीकर नक्कीच सुनील प्रभू साहेबांना पुनश्च एकदा विधानसभेवर आपला न्याय हक्काचा आवाज म्हणून नक्की पाठवतो. विनंती कर महाविकास आघाड़ी का उम्मीदवार के नाते आपको विनती कर रहा हूँ कि आपके पास कोई मुठभेड़ करने आएंगे, आपको कोई झूठा बात ना बताएंगे, लेकिन आपका निर्धार पूरा हुआ है कि दिंडोशी के घर घर का हर मत हर वोट मशाल के ऊपर 3 नंबर से खत्म कराकर सारे मतदाता मतदान केंद्र में जाकर देंगे और विश्वास मतदान मध्य है. आणि म्हणून मी आज आपल्याला सांगतो ती जाहीर सभेची गर्दी आहे, केवळ गर्दी जाहीर सभेची नाही तर दिंडोशीच्या भागामध्ये 20 तारीखला मतदानाला सगळ्यात गर्दीतून बिल्डिंग मधून घरामधून जाऊन मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लावून लोक मतदान करते. आणि मशालीच्या 3 नंबरचा दुकान दाबून प्रचंड मतदानाने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपण निवडून द्याल असा विश्वास व्यक्त करतो. इथंच थांबतो.